नमस्कार. आपण पाहताय News18 लोकमत आणि पावसाच्या संदर्भातल्या अनेक अपडेट्स. अर्थातच तुम्ही पाहताय News18 लोकमतवर. मात्र सगळीकडे जोरदार पाऊस सुरू असताना मध्य प्रदेशात सुद्धा पावसाचा जोर हा जबरदस्त आहे. मध्य प्रदेशातल्या खरगोन इथे पुलावरून पाणी वाहत असतानाचा एक व्हिडिओ समोर आला. पुलावरून गाड्यांची ये जा सुरू होती. काही जण बेदिक्कतपणे बिंधासपणे कशाची तमा न करता इथून गाड्या पकडत होते आणि त्याच वेळेला एक मोटरसायकलवरून जाणारा तरुण गाडीसह पुलावरून वाहून गेला. तो बुडणार होता. इतक्याच कदवाली गावच्या ग्रामस्थांनी धडपड केली आणि या युवकाला गाडीसह कसं बसं बाहेर काढलं, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. भगवानपूर जवळच्या डोंगरामध्ये जोराचा पाऊस सुरू होता आणि त्यामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे केवळ मोठी दुर्घटना टळली आणि या तरुणाचे प्राणही वाचले. वा, अतिउत्साह दाखवू नका, निसर्गाशी खेळू नका. त्यामुळे अशा प्रकारचा अतिउत्साह दाखवू नका, तो तुमच्या जीवावर बेतू शकतो. तिकडे नागपूर जिल्ह्यातल्या सिलेलवाडा इथं कन्हान नदीला अचानक पूर आला आणि या पुरामुळे वाहून गेलेल्या वृद्धेला दोन तरुणांनी जीवाची बाजी लावून वाचवलं. अंकित यादव आणि विनोद भारद्वाज असं या दोघांचं नाव आहे. त्या दोघांनीही या आजूबाईंना भर पुरामध्ये उडी मारली आणि वाचवलं. सुखरूपपणे त्यांना बाहेर काढण्यात यश आलं. बाहेर काढल्यानंतर या आजूबाईंवर रुग्णालयात उपचार करून नंतर त्यांना घरी जाऊ देण्यात आलं. मात्र त्या वाहून जात होत्या आणि या दोन तरुणांनी मोठं धाडस दाखवलं, भर पुरामध्ये उडी मारली आणि या आजीबाईंना त्यांनी सुखरूपपणे बाहेर काढलं. मुंबईमध्ये मुसळधार पावसामुळे भिंत झोपडपट्टीवर कोसळून 21 जणांचा मृत्यू झालाय तर 4 जण गंभीररित्या जखमी झाले. मृतांच्या नातलगांना सरकारनं 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली. पालिकेनं सुद्धा 5 लाखांच्या मदतीची घोषणा केली. मुंबईमध्ये मुसळधार पावसामुळे मालाड पूर्व परिसरात असलेल्या पिंपरीपाडा इथल्या झोपडपट्टीवर एक भली मोठी भिंत कोसळली. मुंबईत मृत्यू कोणत्या स्वरूपात येईल हे आता सांगताच येत नाही. रात्री 2 सुमारास पिंपरीपाडा झोपडपट्टीवर इथली संरक्षक भिंत कोसळली. या दुर्घटनेची माहिती मिळताच फायर ब्रिगेड घटनास्थळी पोहोचलं आणि मदत कार्य सुरू झालं. तसंच NDRFच्या टीमनं सुद्धा घटनास्थळी मोठ्या प्रमाणात मदत कार्य केलं. ढिगारे तातडीनं उपसण्यात आले आणि अडकलेल्यांचा शोधही घेण्यात आला. यंत्राच्या सहाय्यानं स्लॅब फोडून अनेकांची सुटकाही करण्यात आली तर जखमींना उपचारांसाठी तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हा दिवाळ बनवलेला आहे. तेव्हापासून हा दिवाळ पहिलं पण एकदा 2 वर्षापूर्वी पण पडलं होतं. त्याच्यात मी 10-15 माणसं आणि मुलं मेली होती. आणि आताही रात्री 12 हा दिवाळाचा आवाज आला म्हणून साठी सगळी पब्लिक इकडे. तुम्ही कुठे राहता? मी आंबेडकर नगर मध्येच राहते मी. आणि आम्ही धावत आलो इकडे तर माणसं आणि लेकरं वाहत चालली होती पूर्ण खाली. त्याच्यानंतर आम्ही लोक धावत धावत आलो पण आम्ही पाण्याचा फोर्स असल्यामुळे त्यांनाही वाचवू नाही शकलो. तुम लोग अचानक दीवार गिरने की आवाज आई तो हम लोग ने आजू बाजू सब लोग क्या हुआ देखिए जाके देखा तो सब पानी गिर रहा है, सब झोपड़ा सब जा रहे नीचे. हम लोगों ने फिर BMC वाले को और अपना अग्निदल वाले को अपना एम्बुलेंस को कॉल किया तो उन लोग सुबह 5 उन लोग एम्बुलेंस लेके आए. तब तक हम लोग कोई सुविधा मिली नहीं. मुंबई शहरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो पण प्रशासनाच्या उपाययोजना कधीच पूर्ण होत नाहीत, त्यामुळे सामान्य नागरिकांना जीव गमवावे लागतात. पण एकूण ती जी घटना आहे ती देखील अत्यंत गंभीर आहे की ज्या प्रकारे हा पाऊस पडला आणि ही सगळी भिंत त्या भिंतीच्या तिथे पाणी साठलं आणि ती भिंत कोलॅप्स झाली आणि त्यातनं टेकडीवरनं सगळं फ्लडिंग झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात ज्या काही तिथे जी घरं होती झोपड्या होत्या त्याच्यामध्ये ही दुर्घटना झालेली आहे. दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन कामाला लागतं. या दुर्दैवी अनुभवाची या आपत्तीच्या निमित्तानं पुन्हा एकदा प्रचिती आली. जे लोक मृत्यूमुखी पडलेले आहेत त्यांना आम्ही सरकारच्या वतीनं 5 लाख रुपये देण्याचं घोषित केलं. आम्ही महापालिकेला विनंती केली आहे की 5 लाख रुपये त्यांनी देखील त्यांना दिले पाहिजे आणि त्यांचं जे काही पुनर्वसन आहे, कारण घरं वगैरे सगळी तुटलेली आहेत, त्यामुळे त्याचंही पुनर्वसन जे आहे ते केलं पाहिजे
आणि त्या दृष्टीने देखील आपल्याला काळजी घेता येईल. मी अनेक पेशंट्सही त्या ठिकाणी भेटलो, बरेच लोक घाबरलेले आहेत, त्यांना आम्ही धीर दिलेला आहे. त्यांची सगळी जी काही व्यवस्था आहे ही व्यवस्था त्या ठिकाणी आम्ही करतो. असुरक्षित जीवन झालेल्या मुंबईतल्या नागरिकांना सुरक्षित जीवन हवंय. रोज घडणाऱ्या दुर्घटनांमुळे मुंबईकर भयभीत झालेत, पण सरकार इथल्या नागरिकांना भयमुक्त जीवन कधी आणि कसं देणार याचं उत्तर अजून तरी सापडत नाही. अक्षय कुडकेलवार, न्यूज 18 लोकमत, मुंबई. दरम्यान या सगळ्या ढिगाऱ्याखालती अडकलेल्या काही नागरिकांशी आणि काहींनी बचाव कार्यातही मदत केली होती अशा सर्व स्थानिक नागरिकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी. मुंबईच्या मलाडमध्ये कुरार परिसरामध्ये असलेला पिंपरीपाडा आणि आंबेडकर नगर या ठिकाणी एका कंपनीची जी सेफ्टी वॉल आहे ती रात्री मुसळधार पावसामध्ये पडली आणि या मुसळधार पावसानंतर उतारामध्ये जी सगळी घरं होती या घरांवरती ती त्या भिंतीचा काही भाग पडला आणि या भिंतीचा काही भाग पडल्यानंतर अक्षरशः पावसाचा जोर इतका होता की या ठिकाणची घरच्या घरं वाहून गेलेली आहे आणि आतापर्यंत मृतांचा या सगळ्या प्रकरणामध्ये मृतांचा आकडा जो आहे तो मृतांचा आकडा साधारण 14 गेलाय. 14 लोकांचा या सगळ्या प्रकारामध्ये मृत्यू झालेला आपण बघतोय. ही जी वरती भिंत दिसते ही सुरक्षा भिंत आहे एका खासगी कंपनीची आणि ही सुरक्षा भिंत या सुरक्षा भिंत रात्रीच्या सुमारास पडली आणि रात्रीच्या सुमारास ही सुरक्षा भिंत पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात पावसाचा लोट या ठिकाणी आला. सध्या आपण जो हा परिसर बघतोय हा सगळ्या परिसरात या सगळ्या ठिकाणी घरं होती आणि ही घरं जी आहे मुंबईकरांची या आंबेडकर नगर परिसरातील लोकांची जी घरं होती ही घरं वाहून गेलेली आहे. रात्री जी गंभीर घटना होती की 11:30 हे दिवाल कोसळला आणि दिवाल कोसळल्याच्या नंतर आमची पब्लिक ही सगळी त्याच्या मागे लागली, घर पण एवढी वाहून गेली तर त्याच्यामध्ये काही कोणाला सुचला नाही. या ठिकाणी एक गंभीररित्या जखमी झालेला नागरिक आपल्या सोबत आहे. कुठे राहत होता तुम्ही आणि काय झालं? आंबेडकर नगर मी जरी नीचे में राहत होता, दिवाल टूटा आवाज आई, हम लोग जागे थे, हम लोग जो कि बैठे हुए थे, इतना पानी फोर्स में जा रहा था कि कोई बात नहीं बोले कि हम लोग हमारे आजू बाजू वाले बोले कि शर्मा जी उठो, मेरा शर्मा जी नाम है, शर्मा जी उठो पानी बहुत तेज आ रहा है. इकडे पुण्यात कोंढव्याप्रमाणेच आंबेगाव परिसरात सुद्धा संरक्षक भिंत कोसळली आणि 6 बांधकाम मजुरांचा बळी गेला. इमारतींच्या संरक्षक भिंतीचा आधार घेऊन तात्पुरते निवारे उभारले जातात, मात्र पुण्यामध्ये संरक्षक भिंती शेजारचे निवारे आता मृत्यूचे सापळे बनले. संरक्षक भिंती मृत्यूचा सापळा. आंबेगावात कोंढवा दुर्घटनेची पुनरावृत्ती. लेबर कॅम्पवर भिंत कोसळून 6 जण ठार. बांधकाम मजुरांचा हकनात बळी. पुण्यात आधी कोंढवा आणि आता आंबेगाव अशा लागोपाठ संरक्षक भिंती कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या. विशेष म्हणजे या दोन्ही दुर्घटनांमध्ये साधर्म्यही आहे. दोन्ही ठिकाणी संरक्षक भिंती कोसळल्या आणि ठार झालेले मजूरही बिहार छत्तीसगड मधून पोटाची खळगी भरण्यासाठी आले होते. बांधकाम मजुरांना कंत्राटदारा करवी साईटवरच बसवलं जातं. लेबर कॅम्प उभारण्याचा खर्च वाचवण्यासाठी बिल्डर मंडळी संरक्षक भिंतीचा आधार घेऊन पत्र्यांच्या शेड्समध्ये तात्पुरता निवारा उभारून देतात, पण हा निवाराच मजुरांसाठी मृत्यूचा सापळा ठरतोय. पावसाचं पाणी जुनाट भिंतीमध्ये खोलपर्यंत मुरत जातं आणि संरक्षक भिंती कोसळतात. कोंढव्यात 15 मजूर ठार झालेत तर आंबेगावात 6 मजुरांना जीव गमवावा लागला. आंबेगावच्या दुर्घटनेतील बांधकामाची जागा ही कोंढरे यांच्या नावावर होती, तर बिल्डरचं नाव होतं दांगट आणि संरक्षक भिंत होती ती सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूटची. धक्कादायक बाब म्हणजे मजुरांची कामगार आयुक्तांकडे साधी नोंदही नसते. साधारण 5 अग्निशमन दलाच्या गाड्या, 1 रेस्क्यू व्हॅन, 2 देवदूत अशा प्रकारे गाड्या इथं आल्या आणि सर्च काम सुरू केलं. परंतु डॅमेज फार हेवी होतं, ते सहजासहजी काढता येत नव्हतं. त्याच्यानंतर झाडी होती काही, ती कापायचं काम अग्निशमन दलाने सुरू केलं. साधारण 50 कर्मचारी, 10 अधिकारी या ठिकाणी काम करत होते. जेसीबीची मदत आली. जेसीबीच्या मदतीने मग सगळ्या डॅमेज बाजूला करून आपण सगळ्या कॅज्युअलिटीज बाहेर काढल्या. कोंढवा दुर्घटनेनंतर प्रशासनानं शहरातल्या बांधकाम साईट्सवरही लेबर कॅम्पची तपासणी सुरू केली होती, पण त्याआधीच ही आंबेगावची दुर्घटना घडली. गेले 3 दिवस महानगरपालिकेने युद्ध पातळीवर
सर्व बांधकाम साईट तपासायला सुरुवात केलेली आहे आणि 287 बांधकाम साईट आतापर्यंत आमच्या तपासून झालेल्या आहेत. त्यातल्या 5 ठिकाणी जिथे जिथे धोकादायक लेबर कॅम्प आहेत असं लक्षात आलं त्यांना ताबडतोब त्या ठिकाणून हलवलेलं आहे. पुणे मनपानं 2 दिवसात केलेल्या पाहणीत शहरात 287 बांधकाम साईट्सवर लेबर कॅम्प आढळून आले. त्यापैकी 6 ठिकाणचे लेबर कॅम्प हे धोकादायक स्थितीत आढळले. तिथल्या कामगारांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे आदेश देण्यात आले, पण त्याआधीच आंबे गावात दुर्घटना घडल्यानं बिल्डर आणि कंत्राटदार मंडळी किती निर्ढावलेले आहेत हे पुन्हा सिद्ध झालंय. व्हिडिओ जर्नालिस्ट निखिल करंदीकरसह अद्वैत मेहता आणि चंद्रकांत फुंदे, News18 लोकमत, पुणे. थोडं डोकूयात पालखीमध्ये, कारण संतश्रेष्ठ श्री सोपानकाका महाराज पालखी सोहळ्याचं पहिलं गोल रिंगण सोमेश्वर इथल्या मुसा काकडे मैदानावर पार पडलं. त्यावेळेला विठुनामाच्या गजरामध्ये सोपानदेवांचा अश्व रिंगणामध्ये धावल्यानंतर विणेकरी, टाळकरी, ध्वजधारक आणि तुळशीधारक वारकरी महिलांनी रिंगणात धाव घेतली. अश्वाच्या टापांखालची माती माती लावत सगळ्या वारकऱ्यांनी हरिनामाचा एकच जयघोष केला. रिंगणाच्या निमित्तानं वेगवेगळे खेळ खेळत वारकऱ्यांनी आपला थकवाही घालवला. पायी चालणाऱ्यांना, जे वारकरी आहेत, त्यांना प्रवासाच्या दरम्यान कधीही पांडुरंगाचा विसर पडू नये यासाठी सतत हरिनामाचा गोडवा गाणारे वासुदेव ठिकठिकाणी दिसतात. आणि वासुदेव म्हटलं की या व्यक्ती अभंग, गवळणी यासोबतच अन्य अनेक कवन सादर करतात. या लोककलेचा वारसा अनेक जण आवर्जून जपत आहेत आणि वारीमध्ये असे अनेक वासुदेव आपल्याला आवर्जून भेटत असतात. वारी प्रवासामध्ये अशा पद्धतीने नृत्य करून जे पायी चालणारे वारकरी आहेत त्यांचे शीण घालवणारे हे सगळे वासुदेव अत्यंत महत्वाचं काम करतात, देवाच्या नावाचा जागर करतात. मात्र त्यांचं हे कार्य पिढी जात सुरू आहे. किती आनंद होतो माऊली तुम्हाला हे करताना? आम्हाला आनंद भरपूर होतो माऊली, आणि दरवर्षी असं वाटतं की कधी माऊलीची वारी येते. आळंदी ते पंढरपूर पायी यात्रा आम्हाला किती किलोमीटर चालत तरी काही वाटणार नाही. अजून उलासा घेते, तुमचा उत्साह वाढत जातो वरच्यावर वाढतो. तुमच्या या उत्साहामुळे, तुमच्या नृत्यामुळे वारकरी पण थकत नाही? नाही नाही, कोणीच थकत नाही. अजून उलासा देते गवळण, अभंग, गाणे, आरती, हरिपाठ सर्व म्हणून वासुदेव पुढे चालत. आम्हाला किती किलोमीटर चालू तेही सुद्धा पता लागत नाही. खरं तर वारी प्रवासातच नाही तर पिढी जात त्यांचा हा ही कला आहे, आणि या कलेचा वारसा चालवणारे हे सगळी वासुदेव जे आहेत ते मानकरी ठरलेले आहेत. सोनाई पशु आहारतर्फे दिल्या जाणाऱ्या भेट वस्तू स्वीकारण्यासाठी तुमचं खूप खूप अभिनंदन. खरं तर हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या लोककलेचं प्रतीक आहे. संदीप पवार, गोविंद वाकडे, News18 लोकमत, मीरा. महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम.